चॅनल पाहिलं युट्यूबवरचं, त्याचं क्रिएशन पाहिलं, छोट्या छोट्या फिल्म्स, रोजच्या जगण्या मरण्याचे संघर्ष असणारे हे सगळे प्रसंग, परंतु त्यातलं बारकावे टिपण्याचं कौशल्य जे संदीपच्या नजरेत आहे, या नजरेत आणि या प्रयत्नात मला कुठेतरी एका खूप चांगल्या चित्रनिर्मात्याची सगळी बीजं मला आज दिसत आहेत. या छोट्या फिल्म आणि त्याचा आकार, त्याचे विषय हे मोठे होत आणि मोठ्या पडद्यावर लवकरच आम्हाला हा निर्माता पाहायला मिळो, त्याच्या विषयातून या समाजाला एक वेगळी दिशा मिळो, एवढ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट माय डियर फ्रेंड. संदीप नामदेव हे एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. जेव्हा येतं तेव्हा ते वादळासारखं अंगावर येतं, विजेसारखं लखलखतं आणि त्याहीपेक्षा सुद्धा आजूबाजूच्या वातावरणात कोलाहल पसरवून जातो. तो कोलाहल इतका जीव घेणा असतो की तो माणसाला आतून उकरतडून टाकतो. त्याच्या कविता अस्वस्थ करतात. वाचताना जेवढा अस्वस्थ होतो त्याहीपेक्षा सुद्धा वाचून झाल्यावर अस्वस्थ करतो. जीवनविषयक त्याची प्रेरणा, निष्ठा ही अतिशय भेदक आहे. त्याच्या जाणीवा खूप तीक्ष्ण आहेत, त्याच्या संवेदना खूप प्रखर आहेत आणि म्हणून समाजातलं सत्य अत्यंत नागडेपणे समोर मांडण्याचं धाडस त्याच्या वृत्तीत आहे. आज त्याच्या लेखणीला एक अंगाराचं स्वरूप आहे. लवकरच त्याच्या नजरेला अंगाराचं स्वरूप येऊ आणि त्याच्यातून एक चांगली कलाकृती शोषितांचे, वंचितांचे हे सगळे दुःखाचे प्रहर आमच्या समोर मांडणारी येऊ आणि ह्या पिढीचा हा खऱ्या अर्थाने शोकनायक बनो, एवढ्या शुभेच्छा. वेल डन, कीप इट अप.